महापौर आणि पदाधिकाऱ्यांनी केली जलतरण तलावाची पाहणी. येत्या 15 दिवसात मनपाचा सिद्धिभाग जलतरण तलाव सुरू करणार महापौर रोहिणी शेंडगे यांचे प्रतिपादन. गेल्या अनेक दिवसांपासून मनपाचा सिद्धिभाग येथील जलतरण तलाव दुरुस्ती अभावी बंद असल्याने नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली. या जलतरण तलावात नियमित पोहण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्याचप्रमाणे उन्हाळा असल्याने अनेक मुलं मुली या ठिकाणी पोहण्यासाठी येतात. तसेच पोहण्याचे प्रशिक्षण स्पर्धाही या ठिकाणी होतात. परंतु ऐन उन्हाळ्यात हा जलतरण तलाव दुरुस्ती अभावी बंद असल्याने अनेकांनी हा तलाव सुरू होण्याबाबत मनपाकडे पाठपुरावा केला. महापौरांनी याची दखल घेत नुकतीच या जलतरण तलावाची पाहणी करून तलाव लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना महापौर रोहिणी शेंडगे यांनी संबंधितांना दिल्या. या प्रसंगी मनपा स्थायी समिती सभापती गणेश कवडे, महिला बाल कल्याण समिती सभापती पुष्पाताई बोरुडे, शहर प्रमुख संभाजी कदम, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, श्याम नळकांडे, संतोष गेनप्पा, इंजिनियर परिमल निकम, व्यवस्थापक गणेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी महापौर रोहिणीताई शेंडगे म्हणाले, जलतरण तलावाबाबत अनेकांच्या तक्रारी होत्या, त्याबाबत प्रशासकीय पातळीवर कार्य सुरू होती. आज प्रत्यक्ष पाहणी करून अडचणी समजावून घेतल्या आहेत, त्या मनपाच्या माध्यमातून सोडवल्या जातील आणि हा तलाव लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. महिलांसाठी सुरक्षित आणि चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या ठिकाणी लहान मुलांसाठी बेबी पूल, महिलांसाठी चेंजिंग रूम, नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था, तलावातील फरशी पाणी, स्वच्छतागृह हे सर्व अद्ययावत करण्यात येणार आहे. नियमित देखभाल केल्यास तलाव बंद राहणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणेने घ्यावी आणि येत्या 15 दिवसात हा जलतरण तलाव सुरू करण्यात येणार असल्याचे महापौर रोहिणी शेंडगे यांनी सांगितले. याप्रसंगी शहर प्रमुख संभाजी कदम म्हणाले की नुकतेच मनपाच्या सभेत या तलावास स्वयंसेवक अनिल भैया राठोड यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर झाला आहे. त्यामुळे या तलावाची दुरुस्ती करून चांगल्या पद्धतीने तयार व्हावा यासाठी मनपाने पुढाकार घ्यावा. नगर शहराच्या मध्यवस्तीतील या तलावावर अनेक जण येत असतात. सर्व सुविधांनी परिपूर्ण तलाव निर्माण झाल्यास तसेच नागरिकांची सोय होऊन विविध स्पर्धाही या ठिकाणी भरवण्यात येतील असे त्यांनी सांगितले. आज आम्ही इथं सर्व नगरसेवा पदाधिकाऱ्यांनी सिद्धिबागेची पाहणी केली. त्यामध्ये 50 वर्षापूर्वी हे सर्व सिद्धिबागेचं जलतरण आहे, त्याचा आम्ही त्याचं नवीन रूपांतर करणार आहोत. नवीन टेंडर देऊन नवीन बांधकाम करून सर्व सुविधांचं उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून लहान मुलांपासून तर वयोवृद्धापर्यंत इथं जलतरणचा आनंद घेता येण्यासाठी नवीन नवीन योजना आम्ही केलेल्या आहेत. जसं आता इथं पाण्याची स्वच्छता करणं, परत महिलांसाठी स्पेशल रूम तयार करून त्यांना अगदी म्हणजे कोणत्याही सुविधा इथं एक प्रकारे कोणी काय म्हणते वंचित राहणार नाही याच्या अशा सर्व मुलांपासून तर महिलांपर्यंत इथं सर्व त्यांच्या सुविधा करण्यात येईल. बसण्याच्या सुविधा चांगल्या प्रकारे करण्यात येईल. तसेच जे आता स्पर्धा घेऊन पुढे भविष्यामध्ये त्याच्याही आम्ही इथं एक अशी सुविधा करणार आहे की जे स्पर्धा घेतल्या जातील तेही त्यांच्या पालकांना लहान मुलांच्या इथं बसून बघता येईल अशी आम्ही व्यवस्था करणार आहोत. इथं सर्व जे आहे जलतरण तलावाची जी अस्वच्छता म्हणा किंवा असुविधा त्या सर्व चांगल्या प्रकारे करून इथं जलतरण तलावाला नक्कीच आपण सर्वजण इथे एक नवीन धर्मवीर अनिल भैया राठोड जलतरण तलाव जो जुन्या सिद्धिभाग नावाने ओळखला जायचा त्याची तर आता अनुकूळ पालटण्यासाठी आज महापौर विजय शेंडगे त्याचबरोबर सभापती गणेश कर्डे, महिला बालकल्याणच्या सभापती मुंडेताई, सगळे नगरसेवक या ठिकाणी मुलांनी आज पाहणी केली आणि खऱ्या अर्थानं इथलच्या कामाच्या संदर्भात काय काही कृती काय काही उपाययोजना उद्याच्या काळात या नगर शहरामध्ये आपल्याला करायच्या, त्या तलावाच्या ठिकाणी काय काय कमी आहे. तर या ठिकाणी पी ओ पी टेंडर झाल्यानंतर आता टेंडरचा करार आणि त्या वर्क ऑर्डर या कुलकर्णी वरून यांना देण्यात येणार आहे, त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं याला विलंब झाला. म्हणून उद्या परवा त्यांना वर्क ऑर्डर दिल्यानंतर 8 दिवसामध्ये पाणी भरून फक्त 10 लाख लिटर पाणी भरायचं बाकी आहे. ते निकम साहेब यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की 7-8 दिवसात एवढं पाणी भरून होईल
तिथून पुढे 7-8 दिवसात त्यांना क्युरिंग करून येते. आता 15 दिवसांमध्ये नगरकरांना हा तलाव परत एकदा खुला होतो. त्याचबरोबर त्यांचं चेंजिंग रूम असेल, लेडीज चेंजिंग रूम असेल, जेंट्स चेंजिंग रूम, त्यानंतर पासची व्यवस्था असेल. त्या ठिकाणी रंगरंगोटी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम, चेंजिंग रूमचं देखील काम त्या ठिकाणी हाती घेण्यात येणार आहे. आणि या तिथे आल्यानंतर एक लक्षात आलं, युवकांची लोकांची अत्यंत धारणा या ठिकाणी चांगली आहे, त्यांना उपाययोजनांची कमी असल्यामुळं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि इथं एक बेबी पूल म्हणजे बेबी टँक देखील होणं अत्यंत गरजेचं आहे. लहान मुलांना 1 ते 1.5 फूट पाण्याचा एक स्वतंत्र टँक या ठिकाणी केला तर त्यांच्या पालकांना देखील इथं आणणं शक्य होईल. कारण की इथं आल्यानंतर लक्षात आलं की लोक लहान मुलं भेटायला येत होती त्यांच्या घरच्यांना, त्यांना वाटतं टँक चालू होतो. त्यांचं म्हणणं आलं की आम्हाला इथं लहान मुलांच्या पोहण्याची व्यवस्था करता तिथं प्रशिक्षण दिला तर निश्चित त्याची देखील उपाययोजना उद्याच्या काळात महानगरपालिकेच्या माध्यमातून करावी. त्यांनी महापौर व्यवस्थापकीय यांना सूचित केली आणि या काही दिवसातच हा टँक पूर्णपणे चालू होईल. आणि भैया राठोड याचं नामकरण या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याबद्दल मी महापौरांचे देखील मनापासून आभार मानतो. शिवसेनेचे सर्व सदस्य त्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आणि हा ठराव पारित झाला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. उद्याच्या काळात चांगला तलाव म्हणून हा पुढे